वाळू तस्करावर शासकीय कामात अडथळा व चोरीचा गुन्हा दाखल शहर पोलीस ठाण्यासमोर रेती खाली करून टिप्पर घेऊन फरार तिघाविरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यात वाळू तस्करांची हिंमत किती वाढलेली आहे हेच आपण या बातमीत पाहणार आहोत दिनांक चोवीस फेब्रुवारीला रात्री अकरा वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे महसूल पथकासमवेत अवैध गौण खनिज तपासणीसाठी जात होते यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी अशोक शेळके तलाठी गोपाल राजपूत तलाठी अतुल झगरे प्रभाकर गौडी हे हजर होते तपासणी दरम्यान मोजे येळगाव येथील बुलढाणा ते चिखली रोडला लागून असलेल्या काबरा लेआउटमध्ये टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी पंचेचाळीस सहासष्ट आढळून आले तेव्हा या पथकाने सदर टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये तीन ब्रास रेती आढळून आली सदर रेतीचा वाहतूक परवाना आहे किंवा नाही याची विचारणा वाहन चालक संजय मोरे याच्याकडे केली असता संजय मोरे याने सांगितले की त्याच्याकडे रेतीचा वैध परवाना नाही त्यावरून चालक संजय मोरे याला सदर टिप्पर शहर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे घेण्यास सांगितले मात्र त्याने असे करण्यास नकार दिला व पथकातील सदस्य तलाठी गोपाल राजपूत व अतुल झगरे यांच्याशी हुज्जत घातली व त्यांना लोटपाट केली व आपले टिप्पर बुलढाणा शहराच्या दिशेने घेऊन पळाला महसूल पथकाने टिप्परचा पाठलाग करत सदर टिप्परला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मुख्य रस्त्यावर अडविले या पथकाने टिप्पर चालक संजय मोरे याला वाहन शहर पोलिस स्टेशनच्या आवारात घेण्याची विनंती केली मात्र त्याने तसे करण्यास नकार दिला यावेळी तिथे टिप्पर मालक गणेश लक्ष्मण वाघ व एक अनोळखी व्यक्ती आले व त्यांनी टिप्पर ठाण्यात घेण्यास विरोध दर्शविला उलट त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घातली त्यांच्या सोबत आलेला अनोळखी व्यक्ती स्वतः टिप्परच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला व त्याने वाहन सुरू केले संपूर्ण रेती ठाण्यासमोर रस्त्यावर सांडवून दिली व भरधाव वेगाने वाहन पडवून घेऊन निघून गेला प्रत्यक्षात सदर कारवाई ही अवैध गौन खनिज संदर्भातील शासकीय कारवाई होती मात्र सदर कार्यवाहीला वाहन चालक संजय मोरे वाहन मालक गणेश वाघ व इतर एक व्यक्ती याने अडथळा निर्माण केला व पथकातील दोन सदस्याला लोटपाट केली तसेच रेथी मुख्य रस्त्यावर सांडवून इतर व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण केला बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या अशा तक्रारीवर टिप्पर मालक गणेश लक्ष्मण वाघ वाहन चालक संजय मोरे व एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून पोलिसांनी टिप्पर मालक गणेश वाघ याला अटक केली आहे